राम राम मंडळी. दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे. मी तुमचा मित्र अण्णासाहेब जगताप. तर मित्रांनो, बरेचसे आपले शेतकरी बांधव म्हणले होते की बाबा आम्हाला बोरण कसं बनवायचं ते पण दाखवा. तर मित्रांनो, आज तुम्ही बघताय झाड, तुम्ही फुलं सुद्धा दिसते तुम्हाला, किंवा हे पळसाचं झाड आहे. म्हणजे निसर्गाने आपल्याला असं दिलेलं आहे, की हे झाड उन्हाळ्यातच फुलं देते. म्हणजे ज्यावेळेस समजा आपली धुरवडी होती, रंगपंचमीच्या टायमाला येती, म्हणजे त्यावेळेस काय होतंय, आपल्या शरीरामध्ये जी उष्णता असते किंवा ज्या वातावरणामध्ये जे गरमपणा असतो, ते गरमपणा कमी करण्यासाठी हे झाड ईश्वराने निसर्गाने निर्माण केलेले. तर आपल्याला ह्याच्यातून काय करायचे, हे जे फुलं आहेत ह्या फुलापासून आपल्याला बोरण कसं बनवायचं ते तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. तर त्याच्या आधी तुम्हाला एक माझी विनंती राहील की आपल्या चॅनलवर कोणी नवीन असलं तर चॅनल सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि बेल आयकन पण दाबा, की जेणेकरून काय होतंय, मी टाकलेला व्हिडिओ तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येऊन जाईल. तर मित्रांनो, ह्यासाठी आपल्याला काय घ्यायचं, हे फुलं घ्यायचे. आता ह्याची प्रॅक्टिकली पुढं दाखवतो तुम्हाला, त्याच्यामुळे शेवटपर्यंत हे व्हिडिओ बघा. हे जे फुलं आहेत, हे पळसाचे फुलं आहेत आपले, हे फुलं आपल्याला कमीत कमी 5 किलो घ्यायचे. तर ओले काय घ्यायचे, तर ओले 5 किलो घ्यायचे. आता हे कसं बनवायचं ते आपण आता आपल्या घरी गेलं ते सविस्तर बघू. हे आपल्या मित्राच्या शेतात झाड होतं, त्यांच्या शेतातले आपण फुलं घेऊन चाललो. हे फुलं जे पोतं भरलंय आपलं, दुसरं पण पोतं भरलेलं आहे, हे आता आपण घेऊन त्याची कशी सविस्तर बनवायचं ते तुम्हाला दाखवतो. तर चला आपण. तर मित्रांनो, काय केलं माहिती का आपण, आता हे जे फुलं आणलेली आहेत आपण, फुलं घेतली 5 किलो. आणखीन एकदा लक्षपूर्वक काय का, हे 5 किलो आपण पळसाचे फुलं घेतलेले ना, 2 किलो गूळ घेतला आहे, आणि पाणी किती घ्यायचं आपल्याला, 50 लिटर पाणी घ्यायचं, आणि ही टाकी घ्यायची आपली 7 लिटरची कमीत कमी आहे. लक्षपूर्वक काय का, आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे काय होतं लक्षात येतं. आता काय करायचं, मी ह्याच्यात या पाण्यामध्ये हे फुलं देतो टाकून. आता काय केलं आपण, फुलं टाकलेत. आता काय करायचं आपल्याला, हे 2 किलो गूळ द्यायचा टाकून, बारीक करून घ्यायचा बरं का. थोडेफार खडे राहिले तरी काय हरकत नाही, पण लय मोठ्याने खडे नाही ठेवायचे. आता काय करायचं आपल्याला, हे चांगलं ढवळून घ्यायचं. आता हे फुलं टाकले की काय होतंय, आपल्याला ह्या पाण्याचा कलर बदलत आहे, त्याचा पिवळसर कलर होते थोडासा, म्हणजे केशरी कलर तयार होते. तर आता काय करायचं, हे तयार झाल्यावर, म्हणजे आपण हे कधी तयार होते, आपल्याला हे 10 दिवस पाण्यामध्ये ठेवायचे 50 लिटरमध्ये. काय करायचं, 10 लिटर म्हणजे 10 दिवस हे फुलं आणि गूळ पाण्यामध्ये ठेवायचे. 10 दिवस आपल्याला हे सकाळ संध्याकाळ जर हलवलं तर चांगलंच आहे, नाही हलवलं तरी चालतंय, काही अडचण येत नाही. पण 10 दिवस तयार झाल्यावर आपल्याला काय करायचं, हे 50 लिटर पाणी, हे काय करायचं, हे 50 लिटर पाणी 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचे. काय करायचे, 50 लिटर पाणी 200 लिटरच्या ड्रमच्या पाण्यामध्ये आपल्याला हे मिक्स करायचे, आणि एका फवारणीला, म्हणजे एका पंपाला, 16 लिटरच्या पंपाला आपल्याला 1 लिटर घ्यायचं, 16 लिटरच्या पंपाला 1 लिटर घ्यायचं, आणि ते दर 10 दिवसाला, प्रत्येक 10 दिवसाला कोणत्या पिकाला आपल्याला ते फवारून घ्यायचे. याच्यामुळे काय होतं माहिती का, जे आपल्या पिकावर बोरांची कमतरता असते ती बोरांची कमतरता ह्यानी भरून निघते. ह्याच्यामुळे एवढं निसर्गाने आपल्याला भरभरून दिलेलं आहे, आणि विशेष म्हणजे उन्हाळ्यात दिलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आणखीन एक माझी विनंती अशी राहील की बाबा हे पळसाचे फुलं आपल्याला काय होतं, आपण पळसं हे आता नामशेष होण्याच्या मार्गावर आलेत, म्हणजे आता दिसत सुद्धा नाहीत कुठं कुठं. तर त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, कमीत कमी 1-2 झाडं तरी आपल्याला पळसाचे झाडं आपल्या शेतात लावायचेत. म्हणजे काय होतंय, पावसाचं प्रमाण सुद्धा वाढतंय बरं का, कारण जुने लोक सांगतात म्हणून मी म्हणतोय बरं का, म्हणजे मला काय एवढं माहीत नाही. पण पळसं पहिले लय लोक असायचे, कारण पंचमीला काय व्हायचे, ह्याचे फुलं म्हणजे ह्याचा रंग हे ते तयार करायचे. बरं जाऊ द्या. आता काय करायचे, हे जर आपण फवारणी घेतली तर आणखीन एकदा ह्याची एक्सपायरी, हे जर समजा जास्तीत जास्त कवर ठेवू शकतो जर म्हणलात तुम्ही, तर हे कधीच खराब होत नाही. तुम्ही कवर जरी ठेवलं का खराब होत नाही, त्याच्यामुळे आपल्याला होईन तेवढं जास्तीत जास्त बनवायचं, म्हणजे काय होतं आपल्या वर्षभर आपल्याला सगळ्या पिकाला पुरण, त्याच्यामुळे सगळ्या पिकाला आपल्याला हे देता येते, आणि ड्रीपमधून बी देता येते. जर 15 दिवसाला तुम्ही खालून ठिबकमधून 5 लिटर जर देत गेलात तर आणखीन फायदा होते, मग खालून आणि वरून फवारणीतून फरक जर हे जर दिला तर जास्त फरक पडते. त्याच्यामुळे ह्याचा वापर करीत चला, आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आयुर्वेदामधून, म्हणजे झाडपाल्यामधूनच आपल्याला, मी तुम्हाला सगळे औषधं इथून पुढे सांगणार आहे. तर आणि ते सुद्धा आपल्या घरच्या घरी, कोणतं औषध बाहेरून कोणतं काय आणायचं नाही, काय नाही काय. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवड असला तर नक्की लाईक आणि शेअरसुद्धा करा बघा इतर बांधवांना, ह्याची माहितीसुद्धा सांगा.
हे काय बनवाय काय लय अवघड आहे का? किती पैसे चालले सांगा बरं, जाऊन जाऊन पैसेच किती चाललेत आपले? त्याचे किती 2 किलो गुळाचेच पैसे 30 2 60 रुपये 60 रुपये चाललेत, बाकी सगळ्या गोष्टी घरच्या घरी असेल आपल्याला हे असं बनवायचं. तर मित्रांनो, आता नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सेंद्रिय.